फॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रायगड मधून थेट प्रक्षेपण या ठिकाणी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचं जे वादळ आहे ते पनवेलच्या भूमीवर या ठिकाणी धडकलेलं आहे आणि आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या जी पनवेलची भव्य दिव्य अशी सभा होते त्या सभेचं अध्यक्षस्थान जे भूषवणार आहेत आणि ओबीसी नेते राजाराम पाटील सर आज आपल्यासोबत आहेत. सर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल सर आजच्या एकूणच सभेविषयी? महाराष्ट्रामध्ये फार मोठं परिवर्तन येत आहे आणि त्यात मुंबई, ठाणे, रायगड हे सुद्धा अपवाद नाही आहेत. इथे पण मोठ्या संख्येने आज लोक आलेले तुम्ही पाहत आहेत आणि रायगड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून, ठाण्यातून आणि मुंबईतून लोक आलेले आहेत आणि लोकांची हीच इच्छा आहे की एवढे वर्ष, 70 वर्ष या भागाचं केवळ शोषण सरकारने केलेलं आहे. अक्षरशः सातबारेसुद्धा आमच्या वाट्याला आले नाहीत आणि म्हणून सत्ता बदलण्याचा पर्याय लोक आता शोधायला लागले आहेत आणि आजच्या सभेमध्ये ते सिद्ध होणार आहे. सर, एकूणच आज बाळासाहेब आंबेडकर ओबीसी साहेब या ठिकाणी रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार घोषित करतील, काय काय वाटतंय आपल्याला? मला शक्यता वाटते अशी की ते घोषित करण्याची दाट शक्यता आहे, कारण का आता निवडणूक आपण जवळ आल्या आहे, परवाच आचारसंहिता लागू होणार आहे आणि या आचारसंहितेच्या पूर्वी अतिशय महत्त्वाची अशी घोषणा या भागात होणं गरजेचं आहे, कारण सत्तेचा अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे ठाणे, रायगड आणि मुंबई आणि इथे बाळासाहेब आज चांगला निर्णय घेतील अशी आशा आहे. सर, एकूणच इथं रायगडमधले कोणते प्रश्न या ठिकाणी या सभेमध्ये विशेष उचलले जाणार आहे? रायगड जिल्ह्यात तुम्हाला माहिती आहे जमिनीचा प्रश्न हा प्रामुख्याने मोठा प्रश्न आहे, कारण रायगड जिल्ह्यातल्या जमिनीला प्रचंड भाव आहे. मागच्या सभेत पण मी सांगितलं होतं 2 कोटीपासून 4 कोटीपर्यंत गुंठ्याला भाव आहे आणि या जमिनी सगळ्यांनाच हव्यात आणि या जमिनींसाठी सरकार वेगवेगळ्या पद्धतीने इथे भूसंपादन कायदे लादू पाहत आहे आणि याच्या विरोधात लोकांचा आवाज आज सभेत उठवण्यात येईल अशी आशा आहे. एकूणच सर्कस मैदान जे आहे पनवेल नजीकचं आणि त्या ठिकाणी खांदा कॉलनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळलेली आहे. एकूणच सर्व बहुजन समाज, जो वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांनी जो सत्ता परिवर्तनाचा नारा देत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलेली आहे, या बहुजन वंचित आघाडीमध्ये समाजातील आगरी, कोळी, तेळी, माळी, भंडारी, साळी, SC ST OBC NT VJNT मुस्लिम समाज बांधव, एकूणच सर्व बहुजन समाज बांधव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झालेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं या ठिकाणी याच ठिकाणी आगमन होणार आहे आणि लवकरच सभा सुरू होईल. वाहनांचे ताफेच्या ताफे, हिरवे निळे झेंडे लावून, पिवळ्या कलरचे झेंडे लावून या ठिकाणी गाड्याच्या गाड्या, वाहनांचे ताफे या ठिकाणी सभास्थळी येऊ लागलेत. थोड्याच वेळात सभा होत आहे. मॅक्स महाराष्ट्र सभा देखील लाईव्ह या ठिकाणी करणार आहे. तुम्ही सर्वांनी मॅक्स महाराष्ट्र या ठिकाणी जरूर फॉलो करा. मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्हसाठी धम्मशील सावंत, रायगड.